आनंदाची बातमी, खुश खबर, आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देणारी संस्था विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस, भव्य इमारत, सीसीटीव्ही कॅमेराचे जाळे, एनईईटी जेईईच्या स्पर्धा परीक्षांचे वर्ग, स्कूल सिनेमाशी करा, क्रीडा व कलाचे अकॅडमी द्वारे मार्गदर्शन, एआयुक्त प्रशस्त विज्ञान लॅब, संगणक मार्फत रोबोटिक कोडिंग, सी प्लस प्लस जावाचे मोफत वर्ग, प्रत्येक विषयाचे अनुभवी व तंत्र व उच्च विद्याभूषित शिक्षक वृंद, तोरा करावा आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल बंगले आउट दिग्रस. नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस शहरात लहान बालके नसेच्या आहारी. दिग्रस शहरामध्ये सध्या गल्लीबोळात तसेच मुख्य बाजारपेठेत लहान बालके नशा करताना दिसत आहेत. कापडावर कोणता तरी केमिकल घ्यायचे व ते नाकाने आणि तोंडाने ओढायचे असा प्रकार लहान बालके करताना दिसत असून नशेच्या आहारी जाऊन हीच बालके एकमेकांना भांडताना दिसतात. दिग्रस शहरातील मानोरा रोड, नवीन बसस्थानक रोड येथील खुल्या जागेत काही नागरिकांचे वास्तव्य आहेत. आई वडील बाहेर पडल्यानंतर ही बालके सुद्धा शहरातील गल्ली बोळात व मुख्य बाजारपेठेत फिरताना दिसतात. त्या बालकाकडे एक कापड असतो, त्या कापडावर कोणता तरी द्रव्य टाकून ही बालके नाकाने व तोंडाने ओढतात. अशिक्षित असणारी ही बालके बालपणीच नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहेत. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.